ठिकाणी घडतात आणि खास करून घडामोडी आहेत त्या आपल्या गणपती उत्सवाबद्दलच्या. राज्यभरात गणेश उत्सवाचा उत्साह जो आहे तो ठिकठिकाणी बघायला मिळतोय. मुंबईतही असाच उत्साह बघायला मिळतोय. वीकेंडनिमित्त मुंबईत गणपती बाप्पांच्या दर्शनाकरता गणेश भक्तांनी गर्दी केली. लालबागच्या राजाच्या दर्शनासाठीही भाविकांनी पहाटेपासून गर्दी केल्याचं बघायला मिळतंय. भाविकांनी बाप्पांच्या दर्शनासाठी रांगा लावल्यात. आज गणेश भक्तांसाठी रेल्वेनं मेगा ब्लॉकही रद्द केला आणि त्यामुळं भाविकांनी सकाळपासूनच गर्दी करायला सुरुवात केली आहे. ही थेट दृश्य आपण बघतोय. लालबागच्या राजाची ही थेट दृश्य मोठ्या प्रमाणात, आज रविवार असल्यामुळं मोठ्या प्रमाणात गर्दी जी ती इथं होताना बघायला मिळते. आज खरं तर मोठ्या संख्येनं काही वेगवेगळे VVIP जे आहेत ते देखील इथं राजाच्या दर्शनासाठी येऊ शकतात. त्या अनुषंगाने चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे आणि लवकरात लवकर भाविकांना दर्शन करून पुढे जाण्याची विनंती जी ती केली जाते. त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवर जर आपण बघितलं तर आजचा रविवार जो आहे तो बाप्पामा या अर्थाने की सुट्टी आल्यामुळं मोठ्या संख्येनं लोक दर्शनासाठी इथे येत आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे सुपुत्र जयेश शहा आता लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी म्हणून तिथं पोहोचलेले आहेत. त्यांच्याबरोबर गिरीश महाजन, भाजप नेते आशिष शेलार दिसत आहेत. अमित शहा देखील मुंबईमध्ये पोहोचल्याचं कळत आहे. पण तत्पूर्वी अमित शहा यांचे सुपुत्र जयेश शहा यांनी लालबागच्या राजाचं दर्शन घेतलंय. भाजप नेते आमदार आशिष शेलार देखील त्यांच्याबरोबर उपस्थित असल्याचं आपण बघतोय. भाजपचे हित केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज रात्री मुंबईत पोहोचतात आणि उद्या लालबागच्या राजाच्या दर्शनार्थी असतील. पण तत्पूर्वी अमित शहा यांचे सुपुत्र जय शहा यांनी लालबागच्या राजाचं दर्शन घेतलंय. त्यांच्याबरोबर भाजप नेते आशिष शेलार देखील उपस्थित असल्याचं आपण बघतोय. लालबागच्या राजा मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने त्यांना लालबागच्या राजाच्या मंडळाचा अहवाल जो आहे, वार्षिक अहवाल, तो देऊन त्यांचं स्वागत करण्यात येत आहे. आणि आता दर्शन घेऊन जय शहा हे आता पुढे रवाना होत आहेत. उद्या अमित शहा लालबागच्या राजाच्या दर्शनाकरता असतील. पण तत्पूर्वी त्यांचे सुपुत्र जय शहा यांनी आज लालबागच्या राजाचं दर्शन घेतल्याचं आपण बघतोय. आणि यावेळी त्यांच्याबरोबर भाजपचे नेते आमदार आशिष शेलार देखील उपस्थित आहेत. आजचा रविवारचा दिवस हा सुट्टीचा दिवस म्हणून बहुसंख्य भक्तांनी आजच्या दिवशी दर्शनाला बाहेर पडणं पसंत केलेलं आहे आणि म्हणून लालबागच्या राजाच्या चरणी आज सलग पाचव्या दिवशी गर्दी असल्याचं आपण बघतोय. आज 5 दिवसांच्या गणपतीचं देखील विसर्जन पार पडतं आणि त्यात आज 5व्या दिवशी रविवार आल्यानं सुट्टीचा दिवस असल्याकारणाने विकेंड साधून बहुतांशी मुंबईकर, मुंबईच्या बाहेरची मंडळी ही लालबागच्या राजाच्या दर्शनाकरता, खास करून लालबाग परळमधील गणपतीच्या दर्शनाकरता म्हणून गर्दी करताना दिसत आहेत. जाऊयात आमचे प्रतिनिधी विशाल पाटील आत्ता क्षणाला आपल्याबरोबर आहे. विशाल, गणपती बाप्पा मोरया लालबागच्या राजाच्या दर्शनाकरता गर्दी झाल्याचं आपण बघतोय. कशा पद्धतीनं नियोजन करण्यात आलं? ही गर्दी आज दिवसभर कायम राहणार आहे का? नक्कीच विशाल, आज रविवार आहे, त्यातच पावसानं आता विश्रांतीसुद्धा घेतलेली आहे. त्यामुळे लालबागच्या राजाच्या बाहेर जर आपण पाहायला गेलं तर मोठी गर्दी जी आहे ही जमलेली आपल्याला पाहायला मिळते. VIP जे आहेत हे लालबागच्या भक्ताचं दर्शन घेण्यासाठी येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. जय शहा जे अमित शहा यांचे चिरंजीव आहेत ते सुद्धा पोहोचलेले, त्यांचा ताफा आपण घेऊ शकतो. पोलीस जे आहेत या गर्दीवरती नियंत्रण मिळवण्यासाठी सातत्यानं प्रयत्न जे आहेत ते करतात. आपण बघू शकतो विशाल, जय शहा जे आहेत हे लालबागच्या राजाचं दर्शन घेऊन आता बाहेर पडताना आपल्याला पाहायला मिळत आहे. थोड्या वेळापूर्वीच जय शहा यांनी लालबागच्या राजाचं दर्शन जे आहे हे घेतलेलं आहे. त्यांच्यासोबत भाजप नेते आशिष शेलार सुद्धा उपस्थित आहेत आणि
सकाळपासूनच लालबागच्या राजाच्या ठिकाणी मोठी गर्दी जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते. आपण बघू शकतो की जय शहा हे दर्शन घेऊन आता निघालेले आहेत. एकंदरीतच पाहायला गेलं तर मुंबईतील महत्त्वाचे नेतेसुद्धा आज लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी येणार आहेत आणि मोठी गर्दी जी आहे ही लालबाग परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे आजचा दिवस हा अत्यंत मुंबईकरांसाठी खास आहे, कारण का मेगा ब्लॉकसुद्धा जो आहे हा रद्द करण्यात आलेला आहे. आपण बघू शकतो की जय शहा या ठिकाणी दर्शन घेऊन निघालेले आहेत. सर क्या कहेंगे आपने दर्शन लिया आहे? जय शहा यांनी दर्शन घेतलेलं आहे. आपण बघू शकतो की ते आता त्या ठिकाणून रवाना झालेत. शेलार सर जय शहा यांनी दर्शन घेतलंय. एकंदरीत जर आपण पाहायला गेलं तर जय शहा यांनीच नुकतंच आता लालबागच्या राजाचं दर्शन जे आहे हे घेतलेलं आहे आणि मोठी गर्दी जी आहे ती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. त्यामुळे आजचा दिवस हा मुंबईकरांसाठी अत्यंत खास आहे, कारण का सुट्टीचा दिवस आहे. सकाळपासूनच पावसानं जी आहे ही विश्रांती जी आहे ती घेतलेली आहे. सुरुवातीच्या टप्प्यात मुसळधार पाऊस जो आहे हा मुंबईत झाला होता आणि लालबागच्या बाहेरची आता जर आपण गर्दी पाहायला गेली तर मोठी गर्दी जी आहे ती पाहायला मिळते. आता काहीशी VIP मोमेंट जी आहे ती या ठिकाणी सुरू आहे. सुरक्षेच्या दृष्टीकारणानं पोलिसांनी लोकांना जे आहे हे बाजूला केलेलं आपल्याला दृश्यांमध्ये पाहायला मिळते आणि जय शहा हे नुकतेच दर्शन घेऊन या ठिकाणून निघालेले आहेत. आपण बघू शकतो की हा ताफा जो आहे हा या ठिकाणून निघालेला आहे आणि एका बाजूला भक्तांची मोठी गर्दी लालबागच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळते. सकाळपासूनच मोठी गर्दी जी आहे ती पाहायला मिळते. एखादा मोठा VIP आल्यानंतर लोकांना जे हे थांबवून ठेवावं लागतं आणि आत्ताची आपण परिस्थिती पाहायला गेली तर या गर्दीला नियंत्रणात आणण्यासाठी मुंबई पोलीस जे आहे ते प्रयत्न करताना आपल्याला पाहायला मिळतात. आपण मुंबई पोलिसांचं बरोबरसुद्धा बोलण्याचा प्रयत्न जो आहे तो करणार आहोत. मात्र मोठ्या प्रमाणात लालबागच्या बाहेर अशा पद्धतीनं गर्दी जी आहे ही झालेली आपल्याला पाहायला मिळते. अनेक सकाळपासून हे भक्त जे आहेत हे लालबागच्या राजाचं दर्शन मिळावं यासाठी येताना आपल्याला पाहायला मिळतात. आपण बघू शकतो की या ठिकाणी मोठी गर्दी जी आहे ही लालबागच्या बाहेर जी आहे ही आपल्याला पाहायला मिळते. आताच जय शहा यांनी दर्शन घेतलेलं आहे. कधी आलाय तुम्ही दर्शनासाठी? आत्ता झाला, आत्ता झाला. काय सांगितलंय किंवा कुठून जायचं आहे, काही मार्ग माहीत आहे? हा, त्यांनी सांगितलंय गेट मेन गेटवरून एंट्री करायचं म्हणून. नक्कीच गणेश भक्त जे आहेत ते या ठिकाणी येताना आपल्याला दर्शन हो गया? दर्शन हुआ. हाँ, 2 बजे से चालू कर. बहुत अच्छे लाल भक्त से राजा पुना से आए. पुण्यामधून आलाय तुम्ही? पुण्यातून. आम्ही शिर्डीचे आले ओल्यावरून. दर्शन मस्त झालं. किती वेळ थांबलात लाईन मध्ये? 4 घंटे. पुण्याहून आलो 2 वाजता दर्शनाला लाईन लावत रात्रीच्या 2 ला. आत्ता दर्शन झालं, बाहेर निघाला तर पुण्याला चाललो. व्यवस्थित दर्शन, व्यवस्थित दर्शन झालं. खूप छान. तुम्ही कुठून आलाय? गणेश भक्त जे आहेत रात्री 2 वाजता हे पुण्यावरून आलेले आहेत. ते त्यांचं दर्शन जे आहे ते आता झालेलं आहे आणि अशा पद्धतीची गर्दी जी आहे ती आपल्याला लालबागच्या बाहेर पाहायला मिळते. आज ही गर्दी अधिक वाढण्याची शक्यता आहे, कारण आज रविवार आहे. मेगा ब्लॉक जो आहे हा रद्द करण्यात आलेला आहे. त्यामुळे गणेश भक्तांमध्ये आजचा उत्साह जर पाहायला गेलं हा मोठा उत्साह पाहायला मिळतो आणि लालबागच्या बाहेर अशा पद्धतीची गर्दी जी आहे ती विशाल आपल्याला पाहायला मिळते. धन्यवाद विशाल या सगळ्या माहितीबद्दल. रविवारचा दिवस सुट्टीचा दिवस असल्या कारणाने मुंबईकरच नाही तर राज्यभरातून लोक जे आहेत ते लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी म्हणून इथे गर्दी करताना दिसत आहेत. आजची गर्दी जी आहे ती अशीच कायम राहील. त्यात सगळा सोयीचा भाग म्हणजे रेल्वे मार्गावरचे मेगा ब्लॉक. आज रविवार असला तरी गणेशोत्सवाचं एकूण वातावरण लक्षात घेता ते रद्द करण्यात आले. कोरोना काळानंतर लालबाग राजाच्या दर्शनाला गणेश भक्तांनी गर्दी केल्याचं आपण बघतोय. 4 दिवसात लालबागच्या राजाच्या दानपेटीत भरघोस दान भाविकांनी दिलंय. 4 दिवसामध्ये लालबागच्या राजाच्या चरणी 1,44,80,000 इतकं दान भाविकांनी अर्पण केलंय. तर 2 किलो सोनं, 2 किलो 179 ग्राम सोनं बाप्पांच्या चरणी अर्पण करण्यात आलंय. तर 17 किलो 593 ग्राम चांदी जी आहे ती अर्पण करण्यात आली आहे. आज 5 दिवसांच्या गणपतीचं विसर्जन पार पडतंय.
आणि त्या पार्श्वभूमीवर मुंबईसह राज्यभरात प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. चौपाटी आणि कृत्रिम तलाव इथे विशेष पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. विसर्जनासाठी होणारी गर्दी लक्षात घेता मुंबईतील समुद्र किनाऱ्यांवर सुरक्षेकरता पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसंच मुंबईतील विविध भागांमधील 74 रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहेत. तसंच 54 रस्ते एक दिशा मार्ग म्हणजेच वन वे असणार आहेत. 57 रस्त्यांवर मालवाहू वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला असून 114 ठिकाणी नो पार्किंग घोषित करण्यात आलं आहे. विसर्जनासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. मुंबईतील 74 रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेत. जर आपण पाहिलं तर 54 रस्ते एक दिशा मार्ग म्हणजेच वन वे करण्यात आले. 57 रस्त्यांवर मालवाहू वाहनांना प्रवेश बंद असणार आहे, ते जाऊ शकत नाहीत. 114 ठिकाणी नो पार्किंग घोषित करण्यात आलं आहे. तर बंद गाड्यांसाठी क्रेनची व्यवस्था करण्यात आली आहे. शहरात 162 कृत्रिम तलाव तयार करण्यात आले जिथं मुंबईकर आपल्या बाप्पांचं विसर्जन करू शकतात. प्रमुख विसर्जन स्थळी 211 स्वागत कक्ष आहेत. तर 10,000 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची आजच्या या विसर्जनाच्या निमित्ताने नियुक्ती करण्यात आली आहे. समुद्र किनाऱ्यांवर जीवरक्षक तैनात करण्यात आले. न्यूज 18 लोकमतच्या कार्यालयात देखील गणेश उत्सवाचा उत्साह पाहायला मिळतोय. गणपती बाप्पाची मनोभावे पूजा अर्चा करत प्रतिष्ठापना करण्यात आली. राजकीय नेते मंडळींनी न्यूज 18 लोकमतच्या बाप्पांचं दर्शन घेण्यासाठी हजेरी लावली होती. यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, त्याचबरोबर ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, भाजप नेत्या पंकजा मुंडे, केंद्रीय पंचायत राजमंत्री कपिल पाटील यांनी देखील बाप्पांची पूजा करत दर्शन घेतलं. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी न्यूज 18 लोकमतच्या बाप्पांचं दर्शन घेतलं आणि यावेळी त्यांच्या हस्ते गणरायाची आरती करण्यात आली. न्यूज 18 लोकमतचे संपादक आशुतोष पाटील यांच्यासह न्यूज 18 लोकमतचा स्टाफ देखील यावेळी उपस्थित होता. सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची. मंगल मूर्ती.
गणरायाच्या आरतीनंतर न्यूज 18 लोकमतच्या बाप्पा मोरया या कार्यक्रमात न्यूज 18 लोकमतचे संपादक आशुतोष पाटील यांनी उपमुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. देवेंद्र फडणवीस यांनी जनतेला काय आवाहन केलंय पाहूयात. सर्व प्रेक्षकांना गणेश पर्वाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. यंदाचा गणेश पर्व हा आपल्या सर्वांना अतिशय मोकळा श्वास घेत साजरा करता येतो आहे. याकरता श्री गणेशालाच आपण धन्यवाद देऊया, त्यांचे आभार मानूया. आणि अशाच प्रकारे गणेशाने आपल्यावरचे सर्व विघ्न हे दूर करावेत आणि सर्वांना सुखसमाधान आरोग्य ऐश्वर्याचं जीवन मिळावं ही प्रार्थना त्यांच्या चरणी करतो. आणि महाराष्ट्रामध्ये आपण सगळे आपले सगळे जे सण आहेत हे अतिशय उत्साहाने साजरे करूया, पण ते साजरे करताना आपली जबाबदारी त्याचंही भान आपण ठेवूया. पर्यावरणपूरक अशा प्रकारे आपले सण आपण साजरे करूया. आणि आपण साजरे करत असताना आपल्या उत्साहाने इतरांना त्रास होणार नाही याची देखील काळजी आपण सगळे मिळून घेऊया. मला असं वाटतं की निश्चितच बाप्पाचा आशीर्वाद सगळ्यांना मिळेल. विसर्जनाला जो ध्वनी प्रदूषणाचा जो असतो त्यासाठी तुम्ही सांगितलं नाही. मला असं वाटतं की शेवटी कोणावर निर्बंध आपल्याला टाकायचे नाहीत, पण स्वयंनिर्बंध हे अधिक चांगले आहेत. त्यामुळे जोरात सगळ्यांनी उत्साहात सगळं साजरं करावं, पण करत असताना कुठे पेशंट्स असतात, कुठे वयस्कर लोक असतात, त्यांचाही थोडा विचार हा आपल्या मनात ठेवावा. माननीय अमितभाई हे प्रत्येक गणेशोत्सवात मुंबईत येतात. मुंबई त्यांची जन्मभूमी आहे, त्याच्यामुळे मुंबईबद्दल त्यांना एक वेगळं आकर्षणही आहे, एक वेगळं प्रेम मुंबईच्या संदर्भात त्यांच्याकडे आहे. आणि दरवर्षी लालबागच्या राजाला येऊन ते तिथलं दर्शन घेतात. अजून काही गणेशोत्सव मंडळाला देखील ते भेटी देतात. यावेळेस आशिष शेलारांच्याही गणेशोत्सव मंडळाला त्या ठिकाणी जाऊन ते भेट देणार आहेत. आणि मला असं वाटतं की गणेश पर्वामध्ये गेले अनेक वर्ष मी बघतोय ते ठरवून मुंबईमध्ये येतातच. वांद्रे पश्चिम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ दरवर्षी विविध मंदिरांची प्रतिकृती उभारत असतं. यावर्षी नेपाळमधल्या पशुपतीनाथ मंदिराची प्रतिकृती या ठिकाणी उभारण्यात आली. या ठिकाणी आल्यावर नेपाळच्या पशुपतीनाथाच्या मंदिरात आल्याचा भास भाविकांना होतो आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विशाल पाटील यांनी. ह्या वेळेला आम्ही देशाबाहेर म्हणजे नेपाळमध्ये जाऊन पशुपतीनाथ भगवान शंकराचं मंदिर बनवलं आहे. आणि मी बहुतेक जणांना असंच सांगतो की आमचं हे मंदिर बघा आणि परत जाऊन नेपाळला कधी गेलात तर ते मंदिर बघा. आणि हे आणि ते याची प्रतिकृती सेम टू सेम बनवतो. मुंबईत सार्वजनिक मंडळाकडून वेगवेगळे देखावे साजरे केले जातात. असंच वांद्रे पश्चिम गणेशोत्सव मंडळाकडनं भव्य असा देखावा करण्यात आलेला आहे. आणि तो देखावा म्हणजे नेपाळमधील पशुपतीनाथाचं मंदिर. वांद्रे पश्चिम सार्वजनिक मंडळ हे भाजप नेते आशिष शेलार यांचं आहे. आणि आशिष शेलार यांच्या मंडळाकडनं पशुपतीनाथाचं मंदिर जे आहे ते वांद्रे या ठिकाणी त्यांच्या सार्वजनिक मंडळाकडनं उभारण्यात आलेलं आहे. जशाच्या तसं हे मंदिर जे आहे हे उभं करण्यात आलेलं आहे. आपण बघू शकतो की पशुपतीनाथाच्या समोर जसा नंदी आपल्याला भव्य असा नंदी आहे नेपाळमध्ये तो आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. आणि संपूर्णपणे नेपाळची एक ओळख आहे की त्या ठिकाणी मंदिरं जी आहेत ती प्राचीन काळातली आहेत. आणि अशाच पद्धतीचा हा देखावा जो आहे हा वांद्रे पश्चिम गणेशोत्सव मंडळाकडनं साकारण्यात आलेला आहे. आत्ता आपण ह्या मंदिरामध्ये जात आहोत. आपण बघू शकतो की ज्या पद्धतीनं नेपाळमध्ये मंदिर आहे पशुपतीनाथाचं तशाच पद्धतीचं मंदिर जे आहे ते या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे. दरवर्षी हे सार्वजनिक मंडळ अशाच पद्धतीचे देखावे जे आहे ते करत असतं. याच्या मागे भारतातील मंदिरं जी आहेत ही या मंडळाकडून उभी करण्यात आली होती, मात्र आता भारत देशाच्या बाहेर जाऊन पशुपतीनाथाचं मंदिर जे आहे ते या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे. ज्या पद्धतीनं नेपाळमध्ये हे मंदिर आहे तशाच पद्धतीची प्रतिकृती जी आहे ती या मंडळानं साकारलेली आहे. पशुपतीनाथाचं जे मंदिराचं जे शिवलिंग आहे ते सुद्धा या ठिकाणी साकारण्यात आलेलं आहे. जवळपास 1 मीटर उंचीचं हे शिवलिंग आहे आणि हे शिवलिंग आपल्याला नेपाळमध्ये पाहायला मिळतं. भव्य दिव्य असा देखावा म्हणजे पशुपतीनाथाचं मंदिर जे आहे हे वांद्रे पश्चिममध्ये आपल्याला पाहायला मिळतं आहे. रोज जर्नलिस्ट सुशील जाधवसह विशाल पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई.
तर गिरगावमधील एका कुटुंबानं गिरगावच्या स्वागत यात्रेचा हुबेहूब देखावा साकारला. रेळे कुटुंबानं गणेशोत्सवाच्या 2 महिने अगोदरपासून हा देखावा साकारण्यासाठी मेहनत घ्यायला सुरुवात केली होती. मुंबई आणि गिरगावकर यांचं नातं किती अतूट आहे हे तुम्हाला आम्हाला सांगण्याची काही गरज नाही. मात्र इथली सण संस्कृती परंपरा बाप्पाच्या देखाव्यात मांडलेली आहे ती मन रेळे यांनी. जवळजवळ 2 ते 3 महिने या सगळ्या सजावटीसाठी त्याला लागलेले आहेत. इथली सगळी जी संस्कृती आहे मग त्याच्यामध्ये इथला जो देखावा असेल किंवा स्वागत यात्रा असेल त्यामध्ये विविध प्रकारचे सांस्कृतिक खेळ असतील, लेझीम असतील, ढोल ताशे असतील किंवा विविध प्रकारच्या ज्या आपल्या जी संस्कृती आहे ते मांडण्याचं काम या मन रेळेने केलेलं आहे. 20 वर्षी हा तरुण आहे आणि त्याला ही संकल्पना कशी सुचली हे त्याच्याकडनं आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात. मात्र चाळ संस्कृती ही गिरगावकरांची अतिशय महत्वाची आहे आणि आपण ती इतिहासामध्ये देखील तिची नोंद आहे आणि याच माध्यमातून त्याला ही संकल्पना कशी सुचली हे सण ही संस्कृती किंवा इथली जी स्वागत यात्रा आहे ती कशा प्रकारची आहे आणि ती कशा पद्धतीने त्याने मांडली याची संकल्पना त्याला कशी सुचली आपण त्याला विचारूयात. ही संकल्पना नक्की काय आहे आणि कशी सुचली तुला की बाबा बाप्पाच्या देखाव्यात ती मांडावी म्हणून? लहानपणीपासून गिरगावात राहून गिरगावचे सण बघत राहत असतो आणि यावर्षी 2 वर्ष झाले नव्हते शोभायात्रा आणि यावर्षी मी गुढीपाडव्यात शोभायात्रा पाहिली तेव्हा विचार आला की यावर्षी आपण आपल्या गणपतीच्या देखाव्यात गिरगाव साकार करूया. बरं, याच्यामध्ये काय काय आहे मला सांगशील? आपण बघायला गेलं तर याच्यात गुढीपाडवा, मकर संक्रांती, दिवाळी, आपली आनंदवारी व शोभायात्रा ते सर्व आपण सण दाखवलेले आहेत व गणेशोत्सव. गणेशोत्सव म्हटलं की गिरगाव आणि गणेशोत्सव म्हटलं की ढोल पथकांच्या गजर असतो. जी परंपरा आहे ती अजूनही या ठिकाणी टिकलेली भारतामध्ये आपल्याला टिकलेली पाहायला मिळते. व्हिडिओ जर्नालिस्ट रमेश भट्टसह गणेश गायकवाड, न्यूज 18 लोकमत, गिरगाव, मुंबई. मुंबईतल्या साकीनाकामध्ये तरुण मित्र मंडळाच्या वतीनं यंदा 28 फूट उंच बाप्पांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. या मंडळाचं यंदाचं हे 38वं वर्ष आहे. तरुण मित्र मंडळाचा बाप्पा मुंबईतल्या प्रसिद्ध गणपतींपैकी एक असून दरवर्षी भाविक दर्शनासाठी इथं आवर्जून गर्दी करत असतात. बाप्पांच्या दर्शनाला भाविकांची गर्दी या ठिकाणी बघायला मिळते. परिसरात आपण आहोत आणि हा आहे साकीनाक्याचा महाराजा. या महाराजाचं वैशिष्ट्य असं आहे की या महाराजाची मूर्ती जी आहे ती 28 फुटी आहे आणि गणपती बाप्पाचा सारथी जो झालेला आहे तो भगवान कार्तिक आहे. भगवान कार्तिक गणपती बाप्पाला आपल्या रथावर स्वार करून घेऊन चाललेले आहेत. जवळजवळ 38 वर्ष या मंडळाला झालेले आहेत आणि हे मंडळ 38 वर्षापासून या सार्वजनिक मंडपामध्ये गणपती बाप्पाची पूजा अर्चा करते, त्यांची स्थापना करते. मुंबई उपनगरातून ही मूर्ती पाहण्यासाठी आणि इथला देखावा पाहण्यासाठी जे नागरिक भाविक गर्दी करत असतात. मात्र या मंडळाचं खास वैशिष्ट्य काय आहे ते मंडळाच्या सदस्यांकडनं विचारूयात. काका, अनेक वर्षांपासून तुम्ही या मंडळामध्ये काम करतायत, काय वैशिष्ट्य आहे या मंडळाचं? वैशिष्ट्य म्हणजे दरवर्षी मूर्तीमध्ये काही बदल असतो आणि काही ना काही बदलत असतो दरवर्षी. आणि वैशिष्ट्य म्हणजे हा नवसाला पावणारा गणपती आहे. सर्वप्रथम तर मी न्यूज 18 लोकमतला धन्यवाद देतो की तुम्ही दर मंडळात जाऊन त्यांचे कव्हरेज घेत आहेत आणि लोकांचा यंदाचा उत्साह तर चांगलाच आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की राज्य सरकारने सगळे निर्बंध हटवले, पण 2 वर्ष अगोदरचा काळ जर आपण आठवला तर तो प्रत्येक नागरिकाला असं वाटतं की नकोसा काळ होता. त्यावेळेला सरकारने दिलेली सगळी नियमावली, मर्यादित स्वरूपाचा उत्सव आम्ही सर्वांनी साजरा केला. मग यंदा जे सरकारने निर्बंध हटवल्यामुळे आम्ही उत्साहात, मोठ्या उत्साहात सध्या यंदाची आमच्या मंडळाची मूर्ती ही मुंबई उपनगरातील सर्वात उंच मूर्ती आहे. प्रत्येक मंडळामध्ये, प्रत्येक गणेशोत्सव मंडळामध्ये हाच उत्साह 2 वर्षानंतर आपल्याला पाहायला मिळतोय. व्हिडिओ जर्नालिस्ट रमेश भट्टसह गणेश गायकवाड, न्यूज 18 लोकमत, मुंबई. कॅन्सर म्हणजेच कर्करोग या आजाराविषयी समाज अधिक सतर्क व्हावा यासाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीत असणाऱ्या बालाजी अंगण कॉम्प्लेक्सने पुढाकार घेतला. 2022 गणेशोत्सवात त्यांनी टाटा मेमोरियल हॉस्पिटलचा देखावा उभारला होता. बालाजी अंगण कॉम्प्लेक्सचं गणेशोत्सवाचं यंदाचं हे 7वं वर्ष. कॅन्सरविषयी जनजागृती आणि टाटा मेमोरियल रुग्णालयाचा देखावा तेजस सौंदणकर, दिव्यांश सिंग, स्वप्नील घाडी, राहुल दळवी, मंगेश तेली या कलाकारांनी उभा केला. इकडं परिस्थिती म्हणजे काय, ते लोक आता प्रायव्हेट तर खर्च भरपूरच सांगायला लागले ना.
त्याच्यामुळे आपल्याला ते परवडण्यासारखं नव्हतं. त्याच्यानंतर मग मुलग्याने मला इकडे टाटा हॉस्पिटल आम्ही डायरेक्ट गेलो. मग तिकडे अनुभव तसं आहे चांगलं, देखभाल करतात पण काही गोष्टी थोड्या टाळतात पण ती लोक. मुंबईच्या करी रोड इथल्या चव्हाण कुटुंबियांनी घरगुती बाप्पाजवळ करी रोड स्थानकाचा देखावा उभारला. स्थानकाला लागून असलेली चाळ सुद्धा या देखाव्यात उभारण्यात आली. गणपती बाप्पासाठी एक सुरेख देखावा तयार करण्याची मुंबईकरांची एक वेगळी शैली आहे. संपूर्ण कुटुंब एकत्रित येतं आणि कित्येक दिवस मेहनतीनं एक बाप्पाची आरास करतं. करी रोड मधल्या चव्हाण कुटुंबियांनी सुद्धा असाच एक बाप्पाचा सुंदर देखावा तयार केलेला आहे. त्यांचं राहतं घर म्हणजेच करी रोडची त्रिवेणी सदन ही इमारत त्यांनी साकारली आहे. सोबतच या लगत असलेला करी रोडचा ब्रिज असेल किंवा मग करी रोड स्थानक असेल, मुंबईची लोकल सुद्धा इथं साकारण्यात आली आहे. सगळ्यांची लाईफलाईन अशी मुंबईची लोकल. करी रोडमध्ये अनेक ऑफिसेस आहेत मात्र करी रोडमधल्या चाळी या अजूनही कायम आहेत आणि अजूनही तिथं मोठ्या प्रमाणात मुंबईकर राहतात. ही कला ज्यांनी साकारली आहे त्या अक्षय चव्हाण यांच्याशी आपण बोलूयात. दादा काय सांगाल, काय संकल्पना होती यामागे आणि किती दिवस लागले? संकल्पना अशी होती की आम्ही यावर्षी खूप डिटेलिंगमध्ये काम करायचं ठरवलं होतं आणि स्पेशली आमचा करी रोडचा कैवारी ज्या जागेवरती बसतो ती जागा आम्ही पहिली ही मुळात दाखवलेली आहे आणि याच्यासाठी आम्हाला 20 ते 25 दिवस तरी लागलेले आहेत. रोज संध्याकाळी कामावरून यायचं आणि हे काम करायचं. याच्यासाठी माझ्या ज्या मजल्यावरती जी मुलं आहेत त्यांनी अक्षरशः खूप मेहनत घेतलेली आहे. माझ्याबरोबर जेव्हा मी ऑफिसमधून आल्यानंतर हे सगळेजण कंटिन्युअसली माझ्यावर असतात. ह्याचं जे आर्किटेक्ट जे बनवलं आहे ह्याचं मॉडेल ते अवधूत चव्हाण म्हणजे माझा भाऊ त्याने बनवलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट रमेश भट सोबत रुचा कानोलकर, न्यूज 18 लोकमत, मुंबई. ब्रेकनंतर पाहूया पुण्यात विद्युत रोषणाईंच्या देखाव्यांसोबतच जिवंत देखाव्यांना देखील गणेश भक्तांची चांगली पसंती मिळते. म्हणूनच बुधवार पेठेतील साईनाथ मित्र मंडळ ट्रस्टने यावर्षी सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेचा जिवंत देखावा सादर केला. आता आपण बुधवार पेठेतील साईनाथ मित्र मंडळाच्या देखाव्या समोर आहोत. पाहू शकतो हा देखावा विशेषतः हँगिंग गार्डन करून हा देखावा सादर करतात. यावेळेस त्यांनी सुभाषचंद्र बोसची आझाद हिंद सेना हा जिवंत देखावा त्यांनी सादर केला आहे. या मंडळाचे 63 वर्ष, या मंडळाची परंपरा जी की सामाजिक उपक्रमासोबत जिवंत देखावे सादर करतं. बाकीचे मंडळ लाइटिंग असेल, मंदिर असेल असं काही करतात पण हे मंडळ जाणीवपूर्वक जिवंत देखावे सादर करून साधारण 15 मिनिटाच्या सायकलचा एक देखावा असतो आणि लोकांना संदेश देण्याचा प्रयत्न करणं, राष्ट्रप्रेम जागृत करतं. काय भूमिका आहे कुठला देखील आपण सर्वांना माहिती आहे देशाचं स्वातंत्र्याचं अमृत महोत्सव वर्ष आपण साध्य करतोय. तर यावर्षी सुभाष बाबूंची 125 जयंती देखील आहे. तर एक सुवर्ण योग असा आले आहे की आझाद हिंद सेनेचे जे प्रत्येक सैनिक होते जवळजवळ 1000 सैनिक उपाशी पोटी मेले, गोत खाऊन मेले आणि सुभाषचंद्र बोसांचं एक स्वतःची सरकार होती हे आजच्या पिढीला माहिती नाही आहे. तरुण पिढीला आजच्या घरी भक्तांना आणि युवकांना हे समजावं की एक अखंड भारताची एक पहिली सरकारची स्थापन झाली होती ती सुभाषचंद्र बोसांनी स्थापन केली होती. 10 रुपयापासून ते 1 लाखाची स्वतःची करन्सी होती, स्वतंत्र मंत्रिमंडळ होतं आणि स्वतंत्र भारताचे ते पहिले पंतप्रधान होते अखंड स्वतंत्र भारताचे. सांगता 12 कलाकार आहेत आणि हे सगळे मंडळाचे कार्यकर्ते आहेत. सांगता 20 मिनिटं रिस्पॉन्स कसा आहे? अतिशय उत्तम. पहिल्या दिवशी असतं पण मी देखावा सुरू केला. बंदुकीच्या गोळा, जीप, एरोप्लेनचा क्रॅश हे सगळं होत असताना अक्षरशः रोमांस उभा राहतो. टिळकांनी याच राष्ट्रप्रेम जागवण्याच्या भूमिकेतून हा लोकोत्सव सुरू केला होता, तीच भूमिका आज ही मंडळ आजच्या काळात पार पाडताना दिसतात. म्हणून साईनाथ मित्र मंडळ हे आझाद हिंद सेनेचं सुभाषचंद्र बोस यांनी स्वातंत्र्यासाठी लढा दिला होता, बलिदान दिलं होतं, त्याच देखाव्याचं इथं जिवंत सादरीकरण होतंय आणि लोकही त्याला रिस्पॉन्स देत आहे. हीच सगळ्यात मोठी या गणेशोत्सवाची जी एक आनंददायी बाब आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदम सह चंद्रांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे. पुढे बघूयात गणपती बाप्पाची विविध रूपातील मूर्ती जमविण्याचा अनोखा छंद पिंपरी चिंचवडमधील एका बाल गणेश भक्तानं जोपासला. शेकडो मूर्तींचा संग्रह करणाऱ्या या मुलाची दखल वंडर बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डनंही घेतली आहे. कोण आहे हा अवलिया गणेश भक्त पाहूयात. माती, काच, चंदनाचं लाकूड, सुपारी, मोती
आणि चांदीसह वेगवेगळ्या धातूत साकारलेल्या या गणरायाची ही विविध रूप। गणरायाच्या या अनोख्या मूर्ती जमवणारा आहे समर्थ पाटील। अवघ्या 10 वर्षांचा समर्थ बालगणेश संग्राहक म्हणून ओळखला जातो। वयाच्या अवघ्या 1.5 वर्षापासून समर्थला गणेश वंदनेची आवड लागली आणि कळायला लागल्यापासून समर्थनं गणेश मूर्तींचा संग्रह सुरू केला। विविध देश आणि अनेक राज्यांमधून लाखो मूर्तींचा संग्रह करण्याचा त्याचा निश्चय आहे। पण केवळ संग्रहच नाही तर गणेश उत्सवाचा खरा उद्देश आणि विचार पेरण्याचं काम सुद्धा हा बालगणेश सेवक करतो आहे। वेगळे वेगळे देश राज्य वगैरे तिथून मी कलेक्ट करायला सुरुवात केली, जसं की आता अंदमान वगैरे दुबईवरून एक आणला, राजस्थानवरनं चंदनात कोरलेला एक गणपती आणला। आणि म्हणजे माझ्या ओपिनियनमध्ये हा जो गणेशोत्सव आहे हा आहे ना, म्हणजे संघटनमय शक्ती माझ्या ओपिनियनमध्ये असं आहे। गणेशोत्सव म्हणजे तिथे सगळे लोक एकत्र येतात, म्हणजे कोणी असं ब्राह्मण आहे, कोणी मराठा आहे वगैरे वगैरे, पण आहेत तर सगळे माणूसच ना, मग आता भेदभाव कशाला, मग त्याच्यात विचारांची देणघेण होते। खरं तर समर्थचा छंद जोपासण्याचं काम त्याच्या आई वडिलांनी तितक्याच आनंदाने केलंय। अर्थातच या अनोख्या छंदामुळे खूप लहान वयात समर्थला मोठी ओळख सुद्धा मिळाली आहे। मात्र त्याही पेक्षा तो मोबाईलच्या ऐवजी शालेय अभ्यासात जास्त रमू लागलाय। शिवाय त्याला धर्म, प्राचीन रूढी परंपरा आणि चांगल्या संस्कारांची गोडीही लागली आहे। जसं आपण म्हणतो, माणूस ऐकल्याने जितकं एकपाठी होतो, तर हे सगळं गणपती रंगवत असताना त्याला ती कला अवगत झाली आणि आवडत गेलं हे सगळं त्याला। आणि त्यांनी कधी असा हट्ट खेळण्यासाठी म्हणून केला नाही, तो वेगवेगळी गणपतीची विविध रूपं शोधू लागला। कधी त्याला बागेत जर एखादा दगड मिळाला तर त्यातही त्याने गणपतीच शोधला। समर्थाच्या वयातील अनेक मुलं मोबाईलच्या आहारी गेले आहेत। अशा मुलांना मोबाईल पासून दूर ठेवण्यासाठी पालकांनी एखादा चांगला छंद जोपासण्याची गरज आहे, म्हणजे निश्चित मुलांमध्ये वेगळी आवड निर्माण होईल। समर्थाचा हा प्रवास पाहून अनेकांना प्रेरणा सुद्धा मिळते, यात काही शंका नाही। व्हिडिओ जर्नलिस्ट सूरज कसबेसह गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, पिंपरी चिंचवड। गणेश उत्सव म्हटलं की देखावा आलाच, आणि तो रायगडचा असेल तर अजूनच दिमाखदार। शुभकालीन रायगडच्या राजसदरेचा आणि मेघडंबरीचा देखावा जो आहे तो गिरगाव इथल्या शंकर सासणे यांनी साकारलाय, पाहूयात। मुरगुड इथल्या ओंकार पोद्दार यांनी यावर्षी गडसंवर्धनाचा संदेश देत देखावा सादर केला। पन्हाळा आणि विशाळगडाच्या दुरावस्थेकडे याद्वारे लक्ष वेधण्यात आले। छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळगडावरून सिद्धी जोहरच्या वेढ्यातून सुटल्यानंतर घडलेल्या पन्हाळा पावनखिंड रणसंग्राम या देखाव्यातून उभा करण्यात आला। याद्वारे मावळ्यांनी जीव ओळवून टाकलेले हे गडकिल्ले जपावेत अशी अर्थ हाक घरगुती देखाव्यातून देण्यात आली आहे। राज्यात घरोघरी गौराईचं आगमन झालंय। ठाण्यातल्या कृष्णाभाऊ साळेकर यांच्या घरी देखील गौराईचं जल्लोषात आणि उत्साहात आगमन झालं। साळेकर यांच्या घरची ही गौराईची 106 वर्षांची परंपरा। साळेकर कुटुंबातील सासरवाशीन आणि माहेरवाशिनींनी नाचत गात गौरी पूजन सोहळा थाटात पार पडलाय आणि या गौरीला सजवायला किमान 4 तास लागतात। साळेकर कुटुंबातील प्रत्येक माहेरवाशीन आणि सासरवाशिनीने परंपरागत दिलेली दागिने आणि विविध अलंकार तसंच साडी या गौरीला नेसवली जाते, त्यामुळे या गौरीचं मोहक रूप पाहायला मिळतं। आम्ही आता नाचतच गौरी गणपतीचं स्वागत केलं। दरवर्षी गौरीला आमचा पुरणपोळीचा नैवेद्य असतो, पहिल्या दिवशी भाजी भाकरीचा नैवेद्य असतो। गौरीच्या दिवशी आम्ही रात्री भजन कार्यक्रम, डान्स, काही मंगळागौरीचे खेळ असं करून आम्ही रात्रीचं जागरण करतो। गौरी विसर्जनाच्या दिवशी, गौरी गणपती विसर्जनाच्या दिवशी आमच्या सगळ्यांचा ड्रेस कोड आम्ही सेम करतो।
तर पुरुषांचं जाखडी नृत्य आपण पाहिलं असेल, पण महिलाही पुरुषांपेक्षा मागे नाहीत. चला तर मग आनंद घेऊयात पानवल होरंबेवाडी इथल्या महिलांच्या जाखडी नृत्याचा. गणपती बाप्पा मोरया. यानंतर इथे वेळ झाली एका ब्रेकची. ब्रेक घेऊयात, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. स्वागत. ब्रेक नंतर आपण पुन्हा एकदा गणपती उत्सवाच्या घडामोडी बघणार आहोत, पण त्यापूर्वी एक वेगळी बातमी अशी कोल्हापूरमधनं की कोल्हापूर जिल्ह्यातल्या करवीर तालुक्याच्या काही भागात रात्री ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आणि त्यामुळे अनेक रस्त्यांवर पाणी साचलं होतं. ओढे नाले तुडुंब भरून वाहत असल्यानं रस्त्यावर वाहतुकीची कोंडी झाली होती. कणगाव परिसरातही मोठा पाऊस झाला. ऐन गणेश उत्सवात मुसळधार पाऊस झाल्यानं नागरिकांची चांगलीच तारंबळ उडाली. ही दृश्यच पुरेशी बोलकी आहे. या दृश्यांमध्ये आपण पाहू शकतो की नदी लारे कसे तुडुंब भरून वाहत आहेत. रस्त्यावरती पाणी आलं आणि या पाण्यातनं वाट काढत वाहनांना पुढे जावं लागलं, पण काही काळ वाहतुकीची कोंडी देखील यामुळे झाली. मुंबईतल्या वरळी भागात लावलेल्या बॅनरवरून भाजप आणि शिवसेनेचे कार्यकर्ते आमने-सामने आले. वरळीतल्या एका बसस्टॉपवर भाजपचा बॅनर लावण्यात आला होता आणि हा बॅनर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी फाडला. यापूर्वी भाजपच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेचे बॅनर फाडल्यामुळं आपण हा बॅनर फाडल्याचं सेना कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. मुंबईतल्या वरळी भागात लावलेल्या बॅनरवरनं भाजप आणि शिवसेनेचे कार्यकर्ते आमने-सामने आले. वरळीतल्या एका बसस्टॉपवर भाजपचा बॅनर लावण्यात आला होता आणि हा बॅनर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी फाडला. यापूर्वी भाजपच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेचे बॅनर फाडल्यामुळं आपण हा बॅनर फाडल्याचं सेना कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. टिटवाळा इथं राहणारे मोहम्मद कमाल नुरुल हसन खान हे पत्नी आणि भाऊ मुलांना घेऊन भिवंडीच्या खुणीगाव इथून जात असताना त्यांच्या दुचाकीला टँकरनं जोरदार धडक दिली. यात खान पतीपत्नी आणि त्यांची दोन्ही मुलंही जखमी झाली आहेत. मात्र रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांच्या 2 वर्षाच्या खतीजा या चिमुकलीचा मृत्यू झाला आहे. कोणताही परवाना नसताना वाहतूक नियमांचं उल्लंघन करून भरधाव वेगात आलेल्या टँकरनं दुचाकीला धडक दिली. या प्रकरणी टँकर मालक प्रेमनाथ बागल आणि टँकर चालक जयराम जयस्वाल या दोघांविरोधात निजामपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भिवंडी तालुक्यातील पिसे डॅम इथं एक तरुण सेल्फी काढत असताना अचानक त्याचा पाय घसरून पाण्यात पडला. पाण्याचा प्रवाह हा जोरदार होता आणि त्याचा त्यामुळे बुडून मृत्यू झाला. याची माहिती मिळताच स्थानिक पोलीस अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल होऊन पाण्याच्या प्रवाहातून त्या तरुणाचा मृतदेह त्यांनी बाहेर काढला. भिवंडी तालुक्याच्या ग्रामीण भागात पक्के रस्ते नसल्यानं ग्रामस्थांचे मोठे हाल होत आहेत. दिघाशी गावातील धर्मीचा पाडा इथं रस्ता नसल्यानं गर्भवती महिलेची रस्त्यातच प्रसूती झाली. ज्या झोळीत नदीला नेलं जात होतं त्या झोळीतच या महिलेची प्रसूती झाल्याचा प्रकार घडला आहे. या घटनेत दुर्दैवानं बाळ दगावलं. अद्यापही भिवंडी तालुक्यातील आदिवासी पाड्यांवर ना रस्ता, ना पाणी, ना वीज, ना आरोग्य केंद्र अशी अवस्था आहे. या अवस्थेत हे आदिवासी जगत आहेत.
दुसरी बातमी अशी आहे की धावत्या रेल्वेतून उतरणाऱ्या प्रवाशाचा जीव आरपीएफ जवानानं वाचवलाय. पुणे रेल्वे स्थानकावर ही घटना घडली आहे. मध्यरात्री फलाट क्रमांक 3 एक व्यक्ती धावत्या रेल्वेतून उतरत होती आणि यावेळी तिथं हजर असलेल्या आरपीएफ जवानाच्या सतर्कतेमुळे या प्रवाशाचा जीव वाचलाय. वारंवार खरं तर प्रवाशांना आवाहन केलं जातं, अपील केलं जातं की धावत्या रेल्वेमध्ये चढू नका, धावत्या रेल्वेतनं उतरू नका, आपला जीव अत्यंत महत्त्वाचा आहे. असं असताना हे नियम, या सगळ्या सूचना पाळल्या जात नाहीत, लक्षात घेतले जात नाहीत. परिणामी आपण बघतो आहे, म्हणजे आपण असं म्हणूया सुदैवाने या प्रवाशाचा जीव वाचला, पण कुठल्याही धावत्या रेल्वेतनं उतरण्याचं धाडस करू नका, कारण आपण देखील त्या रेल्वेच्या वेगात त्या वेगामध्ये आलेले असतात आणि जर आपल्याला उतरणं जमलं नाही तर मात्र ते आपल्या जीवावर बेतू शकतं. मुळात धावत्या रेल्वेतनं उतरूच नये हा महत्त्वाचा मुद्दा आहे. पुढली बातमी अशी आहे की फेब्रुवारी ते ऑगस्ट या दरम्यान वातानुकूलित लोकलच्या दैनंदिन प्रवासी संख्येमध्ये तब्बल 7 वाढ झाल्याचा दावा मध्य रेल्वे प्रशासनानं केला. यामध्ये सर्वाधिक चांगला प्रतिसाद हा ठाणे कल्याण डोंबिवली स्थानकातून मिळत असल्याचं मध्य रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आलं. 6 ठाणे स्थानकातून सुटणाऱ्या वातानुकूलित लोकलमधून 10,50,511, डोंबिवली स्थानकातून 9,39,431 आणि कल्याण स्थानकातून 9,01,859 प्रवाशांनी प्रवास केला अशी माहिती रेल्वे प्रशासनानं दिली आहे. सद्यस्थितीत मध्य रेल्वेवर 56 वातानुकूलित लोकल्स इतर साध्या लोकल मिळून 1,810 लोकल चालवल्या जातात. विशेष म्हणजे गर्दीच्या वेळेत एसी लोकल बंद करून साध्या लोकल सुरू कराव्यात या मागणीकरता आंदोलनं केली जात आहेत. मुंबईमध्ये गेल्या 2 जर आपण बघितलं तर तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. या उकाड्यामुळे सप्टेंबरमध्येच ऑक्टोबर हीटची जाणीव होत असल्याची भावना मुंबईकरांमध्ये. गणेश उत्सवाच्या काळामध्ये पावसाने दिलासा दिला असला तरी उकाड्यानं नागरिक हैराण झाले. केवळ मुंबईच नाही तर पूर्ण राज्यामध्ये सरासरीपेक्षा कमाल तापमानात मोठा फरक जाणवतोय. ही परिस्थिती पुढील आठवड्याच्या अखेरपर्यंत म्हणजे किमान 6 कायम राहण्याची शक्यता वर्तवण्यात येते. राज्यामध्ये सध्या पूर्वेकडून येणाऱ्या वाऱ्यांचा प्रभाव अधिक आहे. या वाऱ्यांमुळे तापमानात वाढ आणि वातावरणात अस्वस्थता जाणवत असल्याचं हवामान विभागानं सांगितलं. त्यामुळे गेल्या 2 वाढलेलं तापमान हे अंगाची लाहीलाही करणार आहे आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये लोकांना प्रवास करत पुढे जावं लागतं. अर्थात जर आपण पाहिलं तर शुक्रवार शनिवार हे 2 अत्यंत कठीण या अर्थाने होते की अचानक वातावरणामध्ये वाढलेली हीट ही त्रासदायक होती. आणि आता पोलिसांकरता एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी अशी आहे की म्हाडा, सिडको, झोपडपट्टी पुनर्विकास, समूह विकास आदी सरकारी योजनांमधील 25% घरं पोलिसांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहेत आणि यामुळं पोलिसांच्या घराचा प्रश्न जो आहे तो मार्गी लागेल. राज्यात सध्या पोलिसांची संख्या 2,43,000 इतकी असून साधारण 70% पोलिसांना घरं जी आहे ती देण्याकरता शिंदे फडणवीस सरकार प्रयत्नशील आहे. त्यासाठी 82,000 घरांची आवश्यकता आणि त्यामुळे हा प्रश्न सोडवण्याकरता शीघ्र, मध्यम आणि दीर्घकालीन घरांची योजना सरकारने आखली आहे.